नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण परत एकदा आपल्या डेली क्विजच्या सेशनमध्ये भेटतो आहे. आपण डेली क्विजचे सेशन अजून एकदा रिझ्यूम केलेले आहेत. 58वं सेशन असणार आहे. यामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे 10 क्वालिटी क्वेश्चन्स घेतलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळ्या सेक्टरमधला आहे, त्यामुळं एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमच्या चारही बाजूंनी अभ्यास करण्यासाठी ही सिरीज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे येणारे प्रत्येक सेशन हे व्यवस्थितपणे अटेंड करा, ठीक आहे. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. त्याआधी मी तुमच्यासोबत एक वेळापत्रक शेअर करणार आहे. थोडासा वेळ याच्यामध्ये जाईल, पण त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. आता हे जे वेळापत्रक आहे हे येणाऱ्या कंबाईन एक्झामच्या दृष्टिकोनातून आहे. ज्या विद्यार्थ्यांनी विजन स्टडीवरती कुठल्याही बॅचला ॲडमिशन घेतलं असेल तर त्या सगळ्यांसाठी ह्या सराव प्रश्नसंच होतील, ठीक आहे. त्यापैकी एक सराव प्रश्नसंच हा 3 मे म्हणजे कालच झालेला आहे. आता इथून पुढे जे होणारे 9 टेस्ट जे आहेत तर या कशा होतील, ह्या आता फुल लेंथ टेस्ट होतील. म्हणजेच पूर्ण 100 क्वेश्चन्स, 100 मार्क्स. आयोग ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारतो तर त्याच धर्तीवरती ह्या सगळ्या टेस्ट होतील. आता या टेस्ट राज्यसेवेचे विद्यार्थीसुद्धा देऊ शकतात, कंबाईन एक्झामचेसुद्धा देऊ शकतात आणि टेस्ट सिरीजचे तर देतीलच, ठीक आहे. या टेस्टमध्ये आता थोडासा पॅटर्न चेंज केलेला आहे. आता 2, 3, 4 आणि 5 हे ज्या टेस्ट होतील किंवा 4 मे ते 7 मेपर्यंतच्या होणाऱ्या ज्या टेस्ट आहेत तर या टेस्ट सायंकाळी 7 वाजता होतील. या टेस्ट 13 मेपर्यंत तुम्ही कधीही देऊ शकता, ठीक आहे. आणि या ज्या बाकीच्या टेस्ट आहेत, राहिलेल्या 5 ज्या टेस्ट आहेत, 8 मेपासून ते 12 मेपर्यंत म्हणजे 8 मे, 9 मे, 10, 11 आणि 12 एक्झामच्या आधीचे 5 दिवस, तर या टेस्ट तुम्हाला दुपारी 11 ते 12 याच वेळेमध्ये द्यायच्यात. म्हणजे आयोगाने ज्या वेळेमध्ये आपला पेपर ठेवलेला आहे त्याच वेळेमध्ये 5 दिवस आधी तुमच्या टेस्ट सुरू होतील. म्हणजेच 8 मेला 9, 10, 11 आणि 12 त्याच वेळेत तुम्हाला या टेस्ट द्यायच्यात. परत तुम्ही म्हणजे 8 मेची टेस्ट तुम्हाला 9 मेला देता येणार नाही आहे. जसं की आत्तापर्यंत तुम्ही 13 मेपर्यंत कधीही टेस्ट देऊ शकत होता, पण 8, 9, 10, 11 आणि 12 या ज्या 5 टेस्ट होतील ह्या त्याच वेळेत देणं अपेक्षित आहे. आणि मुद्दामूनच आम्ही हा पॅटर्न ठेवलेला आहे, कारण तुम्हाला परीक्षेची सवय व्हावी. आयोग ज्या पद्धतीने आपली एक्झाम घेतोय ते प्रेशर तुम्हाला हँडल व्हावं यासाठी तुम्ही नक्कीच 11 ते 12 या 1 तासाचा वेळ नक्कीच काढू शकता आणि त्याच वेळेत ह्या टेस्ट द्यायच्यात, ओके. तुम्ही या 5 दिवस थोडंसं बाकीचं तुमचे जे प्लॅन असतील त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करा. 11 ते 12 या वेळेमध्येच या टेस्ट तुम्हाला द्यायच्यात. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि वेळ काढून टेस्ट द्या, ठीक आहे. आणि त्याआधी नक्कीच तुम्ही अभ्याससुद्धा कराल. भरपूर विद्यार्थी परीक्षेला जाण्यापूर्वी सराव प्रश्नसंचच देत नाहीत आणि त्याचाच त्यांचा जो काही ड्रॉबॅक आहे हा एक्झाममध्ये भोगावा लागतो. परीक्षेमध्ये कमी मार्क्स येतात, अटेम्प्ट कमी होतो, प्रेशर हँडल होत नाही. तर हे सगळी कारणं होऊ नयेत, तर म्हणूनच 5 दिवस आधीपासूनच आपण तयारीत असलो पाहिजे. त्याच वेळेत 11 ते 12 मध्येच तुम्हाला पेपर देता येतील. ज्या विद्यार्थ्यांच्या काही कंप्लेंट्स असतील की समजा ऑफिस वगैरे आहे तर 5 दिवस थोडंसं कॉम्प्रोमाइज करा या वेळेमध्ये. आणि जर तुम्हाला टेस्ट बाकीच्या जर द्यायच्या असतील तर या टेस्ट तुम्ही या जे एकूण पहिले 5 सराव प्रश्नसंच जे आहेत हे 13 मेपर्यंत तुम्ही कधीही देऊ शकता, तर ते तुम्ही प्लॅन करून द्या. पण ज्या शेवटच्या 5 टेस्ट आहेत म्हणजे 6वी टेस्ट, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी ह्या टेस्ट तुम्हाला 11 ते 12 आणि त्याच दिवशी द्यायच्यात, ठीक आहे. 8 मेची टेस्ट 9 मेला देता येणार नाही आहे किंवा 13 मेपर्यंत देता येणार नाही आहे. 8 मेची टेस्ट ही तुम्हाला त्याच दिवशी द्यायची, ओके. याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतर नक्कीच होणार आहे, कारण आपण एक्झाममध्ये ज्या पद्धतीने आपल्याला टाईमचं नियोजन करायचं आहे तर त्याच दृष्टिकोनातून हे सुद्धा टेस्ट ठेवलेले आहेत. आणि म्हणून तुमचं वेळेचं नियोजनसुद्धा होईल, एक्झामच्या पूर्वी चांगली प्रॅक्टिससुद्धा होईल, प्रेशरसुद्धा हँडल होईल आणि एक्झाममध्ये गेल्यानंतर असं काही वेगळं तुम्हाला एक फील येणार नाही आहे. एक्झाममध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण ही टेस्ट ऑलरेडी सॉल्व्ह केलेली आहे असा फील येईल आणि नक्कीच मार्क्ससुद्धा पडतील. आणि जर मार्क्सच बोलायचं झालं तर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर मेन्सची एक्झाम जी झाली त्याच्यामध्ये जे रिझल्ट आलेले आहेत, सोबतच टॅक्स असिस्टंट मेन्सची जी एक्झाम झाली त्याचे जे रिझल्ट आलेत, तर याच्यापैकी रिझल्ट आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 80% विद्यार्थी तर विजय स्टडीचेच आहेत, ठीक आहे. मी त्यांचे नाव तुमचे डिटेल्स हे एका सेशनमधून तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे. पण एवढ्या सगळ्या रिझल्ट्स आलेले आहेत त्याचा अर्थ असा नाही की आपण भारावून जायचं आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला अजून अलर्ट राहायचं आहे, कारण आयोगाच्या प्रत्येक एक्झाममध्ये आता कॉम्पिटिशन वाढत जाणार आहे, कट ऑफ हा वाढत जाणार आहे. आणि म्हणून तुम्हीसुद्धा एक चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच या 5 टेस्ट ज्या आहेत ह्या त्याच वेळेमध्ये देणं अपेक्षित आहे, ठीक आहे. तर आता आपण जास्त वेळ न घेता या सेशनला सुरुवात करू. काल जी टेस्ट झाली तर त्याचेही रिझल्ट आहेत. टेस्टचे जे मार्क्स आहेत तर यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की टेस्टची क्वालिटी काय होती, ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही आहे तर अशांनी काही वाईट वाटून घेऊ नका. तुमच्यासाठी सराव प्रश्नसंच 1ची PDF ही खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. ती PDF तुम्ही डाउनलोड करा, प्रिंटआउट काढा आणि 13 मेच्या आधी ती टेस्ट नक्की द्या, ओके. आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. आपल्या या सेशनमधला पहिला क्वेश्चन आहे, खालील पद्मश्री पुरस्कार विजेते
आणि त्यांचे क्षेत्र यांच्या योग्य जोड्या ओळखा. रिसेंटलीच पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेत आणि म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन येईल की विजेते एका बाजूला देतील आणि एका बाजूला त्यांचं क्षेत्र. आता इथं अमध्ये दिलेलं आहे अरविंद पारिख आणि त्यांचं क्षेत्र दिलेलं आहे चित्रपट. तर ही पेअर चुकीचीच आहे कारण अरविंद पारिख हे संगीत क्षेत्राशी संबंधित कार्य करतात किंवा संगीत क्षेत्राशी रिलेटेड ते केलेल्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, आणि अरविंद पारिख हे एक महाराष्ट्रीयन आहेत त्यामुळे तुम्हाला ही व्यक्ती माहितीच असावी. ब आहे उल्हास काशाळकर. आता उल्हास काशाळकर आणि त्यांच्या संबंधित क्षेत्र दिलेलं आहे साहित्य. हे सुद्धा चुकीचंच आहे कारण पंडित उल्हास काशाळकर हे काही साहित्य क्षेत्राशी संबंधित नाही आहेत, तर त्यांनासुद्धा संगीत क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळं पुरस्कार मिळाला आहे. ओके, त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही पेअर चुकीचंच आहेत. पर्याय जर बघितले तर तिसरा आणि चौथा पर्याय हे इलिमिनेट होईल कारण आपल्याला योग्य जोडी ओळखायची. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये अ दिलेलं आहे त्याच्यामुळं अ पेअर तर चुकीचीच आहे. ओके, पहिला आणि दुसऱ्यामध्ये आता सुद्धा तुम्ही आन्सर सांगू शकता. दुसरा पर्याय आहे सर्व. सर्व काय तर सर्व योग्य. तर सर्व योग्य तर नाही आहेत कारण पहिल्या दोन्ही पेअर ह्या चुकीच्या आहेत, त्यामुळे लगेचच तुम्ही सांगू शकाल की याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक एक, एकही नाही, एकही जोडी योग्य नाही. ठीक आहे, आता आपण तिसरी पेअर किंवा क बघूयात. अरविंद गुप्ता. अरविंद गुप्ता हे पण संगीत क्षेत्राशी रिलेटेड नाही आहेत, तर ते साहित्य क्षेत्राशी रिलेटेड आहेत किंवा साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. ओके, एकूण 73 व्यक्ती आहेत की ज्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. 73 च्या 73 नावं ही काही लक्षात राहणार नाही आहेत, पण जेवढी मी ॲटलीस्ट तुम्हाला इथं सांगणार आहे ती तरी तुम्ही लक्षात ठेवाच. ठीक आहे, त्यापैकी 4 नावं तर ऑलरेडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, ही पण लक्षात ठेवायचीच आहेत. सोबत आणखीन 3 व्यक्ती आहेत जे आपण परत बघूयात. ड आहे सिसीर मिश्रा आणि संगीत. तर हे पण पेअर चुकीची आहे. सिसीर मिश्रा हे चित्रपट या क्षेत्राशी रिलेटेड आहेत, चित्रपटामध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. ओके, आता इथं जे ब आहे पंडित उल्हास काशाळकर, ही व्यक्ती खूप महत्त्वाची आहे कारण एक्झाममध्ये या रिलेटेड असा सुद्धा प्रश्न येईल की पंडित उल्हास काशाळकर हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करतात. तर ते संगीतामध्ये सुद्धा पर्टिक्युलर गायन या क्षेत्रामध्ये कार्य करतात किंवा ते गायक आहेत. ओके, त्यांना ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपुरी घराण्याच्या गायन पद्धतीमधलं नॉलेज आहे आणि त्याच पद्धतीमध्ये ते गायनसुद्धा करतात. ओके, कोणत्या घराण्याचे रिलेटेड ते गायन करतात असं सुद्धा विचारतील, तर ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर. ओके, त्यांच्या या केलेल्या कार्यामुळं रिसेंटलीच 2017 मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनी तानसेन पुरस्कार हा सुद्धा पंडित उल्हास काशाळकर यांनाच दिला होता, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न येईल की तानसेन पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या सरकारकडून दिला जातो. महाराष्ट्रसुद्धा असणार आहे, मध्य प्रदेशसुद्धा असेल, तर मध्य प्रदेश हे आपला आन्सर राहील. इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ओके, आता याच्यामध्ये ज्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्येच एक व्यक्ती अशी आहे की जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे गंगाधर पानतावणे. ठीक आहे, गंगाधर विठोबा पानतावणे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आपल्याला ही व्यक्ती महत्त्वाची आहे कारण या व्यक्तींचं रिसेंटली म्हणजेच गंगाधर विठोबा पानतावणे यांचं रिसेंटलीच 27 मार्चला निधन झालं. एक्झाममध्ये निधन झालेल्या व्यक्तींवरती सुद्धा प्रश्न येतो, सोबतच एखादी अशी व्यक्ती की ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन येईल. तर आता यांना तर ऑलरेडी पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि रिसेंटली म्हणजे 27 मार्चलाच त्यांचं निधन झालं आहे, त्यामुळे एक्झामसाठी गंगाधर पानतावणे ही व्यक्ती आपल्याला खूप महत्त्वाची आहे. ओके, हे एक महाराष्ट्रीयन आहेतच, सोबतच जे महाराष्ट्रात पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन जे झालं होतं त्याचे ते अध्यक्षसुद्धा होते. ओके, तर पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे कोण आहेत असं जर विचारलं तर ते म्हणजे गंगाधर विठोबा पानतावणे. ओके, आता यांच्याबद्दल आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. एक्झाममध्ये असं 4 लाईनमध्ये वर्णन करतील आणि व्यक्ती कोण आहे हे विचारतील. पहिली लाईन असेल की त्यांना 2018 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर ती व्यक्ती म्हणजे गंगाधर विठोबा पानतावणे. ठीक आहे, मी मुद्दामूनच रिपीट करतो कारण तुम्हाला आता आणखीन एकदा नोट्स वगैरे बनवायला तेवढा वेळ पण नाही आहे आणि तुम्ही त्यामध्ये वेळ वाया घालू नये, या म्हणूनच हे तुम्हाला बऱ्याच वेळेस मी रिपीट करून सांगतो आहे कारण तुम्हाला ॲज इट इज लक्षात सुद्धा राहील. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवा की ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे ती म्हणजे मनोज जोशी.
अभिनय या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, मनोज जोशी. ठीक आहे, आणि आणखीन एक व्यक्ती, ती म्हणजे उद्योग या क्षेत्राशी रिलेटेड आहे, रामेश्वरलाल कावरा असं त्यांचं नाव आहे, यांना त्यांनी केलेल्या व्यापार आणि उद्योग या क्षेत्रातील कार्यामुळं पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. ओके, तर अशा प्रकारचा थोडासा एक ऑड व्यक्ती आहेत. उद्योग आणि व्यापारशी संबंधित सुद्धा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना त्यांच्या केलेल्या उद्योग आणि व्यापार या कार्यामध्ये पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे, तो म्हणजे रामेश्वरलाल कावरा. ओके, तर आता या व्यक्तीचं तुम्ही लक्षात ठेवायचेच आहेत. 73 नावं आहेत जी पद्मश्री पुरस्कार विजेत आहेत, ती थोडीशी लक्षात ठेवायला डिफिकल्ट पण जातील, पण ॲटलिस्ट ही 7 नावं तरी लक्षात ठेवा. आता आपण जर या पद्म अवॉर्डबद्दल जर बघितलं तर दरवर्षी एकूण 3 वेगवेगळ्या कार्यांमध्ये किंवा 3 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये हे पुरस्कार दिले जातात. पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे पद्मविभूषण, जी एक हायेस्ट कॅटेगरी आहे. त्यानंतर आहे पद्मभूषण आणि त्यानंतर आहे पद्मश्री. पद्मश्री 73 व्यक्तींना मिळाला आहे, पद्मभूषण एकूण 9 व्यक्तींना मिळाला आहे. 9 पैकी एक फेवरेट तुमची असणार ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी, त्या व्यक्तीला सुद्धा, म्हणजे महेंद्रसिंग धोनीला सुद्धा पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. आणि पद्मविभूषण हा एकूण 3च व्यक्तींना मिळाला आहे, तर 3 व्यक्तीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत, मी तुमच्याकडून ते पाठ करून घेणारच आहे. पहिली व्यक्ती जी आहे ती म्हणजे श्री इलिया राजा. ठीक आहे, श्री इलिया राजा त्यांना संगीत या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळं पद्मविभूषण मिळालं आहे आणि ते तमिळनाडू या राज्याचे आहेत. ठीक आहे, दुसरी व्यक्ती जी आहे ती आहे श्री पंडित किंवा श्री पी परमेश्वरन, लिटरेचर आणि एज्युकेशन म्हणजेच साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पद्मविभूषण विजेते आहेत ते, त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. आणि तिसरे जे व्यक्ती आहेत ते म्हणजे उस्ताद गुलाम मुस्तफा खान, आणि त्यांना संगीत या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळे पुरस्कार मिळाला आहे आणि ते लक्षात ठेवायचे आहेत कारण ते महाराष्ट्रीयन आहेत. ओके, 3 व्यक्ती कोण, मी आणखीन एकदा रिपीट करतो, तुम्ही माझ्या पाठीमागंसुद्धा रिपीट करू शकता. पहिले व्यक्ती आहेत श्री इलिया राजा, दुसरे व्यक्ती आहेत श्री पी परमेश्वरन, आणि तिसरे व्यक्ती आहेत उस्ताद गुलाम मुस्तफा खान. ठीक आहे, पहिले व्यक्ती श्री इलिया राजा, दुसरे व्यक्ती श्री पी परमेश्वरन, तिसरे व्यक्ती आहेत उस्ताद गुलाम मुस्तफा खान. ठीक आहे, आणि 9 व्यक्ती आहेत की ज्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. 9 व्यक्तींमध्ये 2 हे स्पोर्ट कॅटेगरीमध्ये आहेत, एक आहे MS धोनी आणि दुसरा आहे तो म्हणजे पंकज अडवाणी. ठीक आहे, ही 2 नावं तरी तुम्ही लक्षात ठेवा. 9च्या 9 नावं माझ्या पण लक्षात नाही आहेत, पण ती तुम्ही नक्की सर्च करा कारण एक्झाममध्ये त्या रिलेटेड क्वेश्चन येईल. ठीक आहे, आता आपण यामधल्या अशा पण काही फॅक्ट्स बघूयात, जसं की या एकूण 85 व्यक्ती आहेत, 85 व्यक्तींमध्ये एकूण 14 महिला आहेत हे लक्षात ठेवा, आणि या 85 व्यक्तींमधल्या 16 व्यक्ती अशा आहेत की त्या फॉरेनर आहेत किंवा त्या ॲटलिस्ट NRI आहेत किंवा त्या PIO आहेत किंवा OCI आहेत. ठीक आहे, PIO म्हणजे काय, तर द पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन. ठीक आहे, OCI म्हणजे काय, द ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया. ठीक आहे, आणि NRI तुम्हाला माहिती असणार आहे. तर असे एकूण 16 व्यक्ती आहेत की ज्या फॉरेनर तरी आहेत किंवा NRI तरी आहेत किंवा PIO तरी आहेत किंवा OCI तरी आहेत, आणि एकूण 4 व्यक्ती अशा आहेत की ज्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, म्हणजे ज्यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ओके, तर अशी नावं तुम्ही लक्षात ठेवा, ॲटलिस्ट तुम्हाला ही आकडेवारी तरी माहितीच पाहिजे. त्यानंतर आजच्या या सेशनमधला आपण सेकंड क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 2 आहे, भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ देशातील कोणत्या महत्त्वाच्या शहरामध्ये नुकतीच सुरू करण्यात आली, याचं जे आन्सर आहे ते आहे कलकत्ता, पर्याय क्रमांक 3. अशी एक तरंगती बाजारपेठ ही कलकत्तामध्ये सुरू करण्यात आली जी आपल्या देशात ती पहिली बाजारपेठ आहे. ओके, आणि इथं जो पर्याय क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बिष्णुपूर दिलेलं आहे. आता बिष्णुपूर जे आहे हे मणिपूरमधला एक जिल्हा आहे. बिष्णुपूर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण जगातलं एकमेव असं तरंगत नॅशनल पार्क हे याच बिष्णुपूर या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, आणि ते म्हणजे कैबुल लमजाऊ नॅशनल पार्क. ओके, कैबुल लमजाऊ हे जगातलं पहिलं आणि एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे, हे तुम्ही लक्षातच ठेवा. भारतात ते कुठे असं जर विचारलं तर मणिपूर या राज्यामध्ये, मणिपूरमध्ये सुद्धा कुठं तर बिष्णुपूर या डिस्ट्रिक्टमध्ये. ओके, एकूण फक्त असा 40 स्क्वेअर किलोमीटरचा असा एरिया येतो आणि जगातलं ते एकमेव असं फ्लोटिंग पार्क आहे. यामध्येच लोकटक नावाचं एक तळंसुद्धा आहे तिथं, हे सुद्धा याच
कैबुल लमजाओ याच नॅशनल पार्कमध्ये येईल. इथलचं एक फेमस हरिण आहे, त्याला संगई असं नाव दिलेलं आहे, त्याला डान्सिंग डियर असंसुद्धा म्हणलं जातं, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर ते एक हरिण आहे, संगई हरिण त्याचं असं संगई असं त्याचं नाव आहे, त्याला डान्सिंग डियर असंसुद्धा म्हणतात. ओके, पुढचा क्वेश्चन आता आपण बघू, क्वेश्चन नंबर 3. मोरणा नदी स्वच्छता मोहीम कोणत्या शहरात आयोजित केली गेली? एक्झाममध्ये या रिलेटेड क्वेश्चन येईल, कारण आपल्या महाराष्ट्रामधलं हे ठिकाण आहे मोरणा नदी. तुम्हाला माहिती असणार की अकोला या जिल्ह्यामध्ये किंवा अकोला या शहरामध्ये. आता हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये या मोरणा नदी स्वच्छता मोहिमेचा उल्लेख केला आहे. ओके, आता प्रधानमंत्र्यांनी उल्लेख केला आहे, याशिवाय आता मोठी गोष्ट काय असणार, तर एक्झाममध्ये रिलेटेड असा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. बिरसा मुंडा पुनर्वसन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? बिरसा मुंडा पुनर्वसन योजना जी आहे, ही जे नक्षलवादी आहेत किंवा जे नक्षलवादी ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे अशांना नोकरी मिळवून देण्याची सरकारची योजना आहे, त्याला बिरसा मुंडा पुनर्वसन योजना असं नाव दिलेलं आहे. बिरसा मुंडा हे एक आदिवासी क्रांतिकारक होते आणि म्हणून त्यांच्या नावावरती ही योजना सुरू केलेली आहे. आता नक्षलवाद्यांशी आत्मसमर्पणाशी रिलेटेड ही स्कीम आहे आणि नक्षलवादी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे, ते आहे गडचिरोली. ठीक आहे, तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बिरसा मुंडा पुनर्वसन योजना ही सुरू करण्यात आली आहे, हे तुम्ही लक्षातच ठेवा, एक्झाममध्ये रिलेटेडसुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. इंडियन सिटी सिस्टीम फोरम 2017 च्या सर्वेक्षणानुसार देशातील उत्तम शासन असलेल्या शहरांमध्ये खालीलपैकी कोणते शहर पहिल्या स्थानावरती राहिले आहे? पर्याय एकूण दिलेले आहेत तुम्हाला, दिल्ली, चंदीगड, पुणे आणि पणजी. तर याचं आन्सर आहे ते म्हणजे पुणे. पुणे हे शहर एकूण 23 शहरांच्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर ठरलं आहे, की ज्या शहरामध्ये शासन व्यवस्था ही उत्तम आहे. ओके, तर पुण्यामधली जी शासन व्यवस्था आहे ही आपल्या देशातल्या सगळ्या बाकीच्या शहरांपेक्षा चांगली आहे. तर यावरून विचार करा की बाकीच्या शहरांमध्ये शासन व्यवस्था कशी असणार. ठीक आहे, तर हा एक फक्त विनोदाचा पार्ट आहे, ज्याला काही जास्त सिरियसली घेऊ नका. पुण्यामधलं प्रशासन खरंच खूप चांगलं आहे आणि कौतुक केलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 6. 2017-18 ग्लोबल कॉम्पिटिटिवनेस इंडेक्स निर्देशांकनुसार खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान निवडा. तीन विधान दिलेत. अ आहे 147 देशांमध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे. या निर्देशांकामध्ये भारताचे 7 पैकी 4.6 गुण आहेत. आणि क 2016-17 भारताची क्रमवारी ही 39 होती. तर आता यामध्ये आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. अ जे विधान आहे हे थोडंसं चुकीचं वाटते, कारण 137 देशांमध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे, 147 दिले हे चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं विधान जे आहे, तर हे विधान योग्य आहे. भारताचा स्कोर 7 पैकी 4.6 आहे आणि 2016-17 जर आपण विचार केला तर भारताची क्रमवारी ही 39 होती. आता आपण 39 वरून 40 वरती आलेलो आहे, म्हणजे आपली थोडीशी घसरण झाली आहे. ठीक आहे, आणि जर आपण बाकीचे देश जर बघितले तर याच्यामध्ये यावर्षीच्या 2017 ज्या रिपोर्टनुसार पहिली जे देश आहे, पहिला जे कंट्री आहे ती आहे स्वित्झरलँड, दुसरा आहे US, तिसरा आहे सिंगापूर, चौथा आहे नेदरलँड आणि पाचवा जर्मनी. तर ही 5 नावं तर लक्षात ठेवा, पहिलं स्वित्झरलँड, दुसरं US, थर्ड आहे सिंगापूर, चौथा आहे नेदरलँड आणि पाचवा आहे जर्मनी. ओके, भारताचा नंबर याच्यामध्ये 40वा आहे. चायनाचा जर आपण विचार केला तर तो ब्रिस्क या देशांमध्ये, ब्रिस्क जे एक ऑर्गनायझेशन आहे, याच्यामध्ये बी फॉर ब्राझील, आ फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. तर यामध्ये चायना टॉपवरती आहे, चायनाचा 27वा क्रमांक लागतो ग्लोबल कॉम्पिटिटिवनेस इंडेक्समध्ये. त्यानंतर रशियाचा क्रमांक लागतो, रशिया आहे 38व्या स्थानावरती. त्यानंतर भारत 40व्या, त्यानंतर साऊथ आफ्रिका आहे 61व्या क्रमांकाला आणि ब्राझील सगळ्यात शेवटी ती आहे 80व्या स्थानावरती. ठीक आहे, तर ब्रिक्स देशांसोबत थोडंसं कम्पॅरिझन केलं जातं नेहमीच, आयोग आपल्याला त्या रिलेटेड क्वेश्चन विचारतो. ब्रिक्स देशांशी संबंधित असंसुद्धा विचारतात की त्यांनी कोणती बँकेची स्थापना केली होती. आता ॲक्च्युली ती बँक पण खूप जुनी झाली आहे. ती बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक, त्याला NDB असंसुद्धा शॉर्टमध्ये म्हणलं जातं. ठीक आहे, तर हा डेटा तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. या प्रश्नाचा आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, अ सोडून सर्व. ओके, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. नेपाळचे नवीन पंतप्रधान KP शर्मा ओली यांची नुकतेच कार्यभार हाती घेतला आहे.
ते कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत असं विचारलेलं आहे, म्हणजे त्यांचा जो पक्ष आहे हा कोणता पक्ष असं विचारलं आहे. पर्याय क्रमांक एक याचं आन्सर आहे ते म्हणजे CPN UML. ठीक आहे, CPN UML तर या पक्षाचे ते चेअरमन आहेत. 41वे प्राईम मिनिस्टर बनलेत ते नेपाळचे. आणि आता ॲक्च्युली नेपाळमध्ये असं झालं की CPN UMLला सुद्धा पूर्ण असं काही बहुमत नाही आहे. त्यानंतर CPN MOIST जे आहेत त्यांनासुद्धा काही असं पूर्ण असं बहुमत नाही आहे. तर या दोघांनी युती केली आणि युती करून सत्ता स्थापन केली. यामध्ये CPN UML जे आहे तर त्यांना 275 पैकी 121 जागा मिळाल्यात, आणि CPN MOIST जे आहेत त्यांना 53 जागा मिळाल्या. अशा दोघांनी मिळून 174 केल्या आणि त्यांनी तिथं सरकार स्थापन केली. ठीक आहे, आणि नेपाळ काँग्रेस जे आहे, नेपाळमधलं जे काँग्रेस आहे तर त्याच्या त्यांना एकूण 63 जागा मिळाल्या. म्हणजे नेपाळमध्ये सुद्धा काँग्रेसचा सफाया चालू आहे. ओके, तर आता KP शर्मांबद्दल तर प्रश्न येईलच, सोबत असा सुद्धा विचारतील की नेपाळमध्ये प्रेसिडेंट कोण आहेत. नेपाळच्या प्रेसिडेंट आहेत ते म्हणजे विद्यादेवी भंडारी. ओके, विद्यादेवी भंडारी यांनीच KP शर्मा यांना ओथ दिली किंवा शपथ दिली. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. महाराष्ट्र राज्य महिला आयोग विषयी योग्य विधान ओळखा. चार पर्याय दिले आहेत आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. पॉलिटीशी संबंधित सुद्धा हा क्वेश्चन बनतो आणि सोबत करंट अफेअर्ससुद्धा आहे, कारण यांचं अध्यक्ष जे आहेत हे नुकतेच विजया रहाटकर ह्या त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये असं सुद्धा क्वेश्चन येईल की महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष कोण, तर त्या व्यक्ती आहेत विजया रहाटकर. ओके, इथं आता पर्याय जर बघितले तर आपल्याला इथून योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं आहे याची स्थापना 25 जानेवारी 2003 रोजी झाली, चुकीचं आहे. त्याची स्थापना 25 जानेवारी 1993 झालेली आहे. इथं पर्याय देताना 2003 सांगितलं आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा पर्याय आहे राज्याचे पोलीस महासंचालक हे या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. खरं आहे, राज्याचे पोलीस महासंचालक जे आहेत तर हे या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत. ओके, जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, यातूनच तुम्ही किती अलर्ट आहात हे माझ्यासुद्धा लक्षात येईल. तिसरं आहे, ही संस्था सांविधानिक दर्जाची संस्था नाही. तर चुकीचं आहे, महिला आयोग जे आहे याला सांविधानिक दर्जाची ही संस्था आहे. चौथा आहे, आयोगास जिल्हा न्यायालयाचा दर्जा प्राप्त आहे. चुकीचं आहे, हा जो महिला आयोग जो आहे तर याला काही जिल्हा न्यायालयाचा दर्जा नसतो, याला एक दिवाणी न्यायालयाचा दर्जा असतो. ठीक आहे, दिवाणी न्यायालयाचा दर्जा दिलेला आहे. पर्याय क्रमांक जे आपला आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता हा जो आयोग असतो तर यांच्याकडे काही स्पेशल पॉवरसुद्धा असतात. यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे जे बाल सुधारणागृह जे असतात आणि सोबतच जे महिलांसंबंधी ज्या काही संस्था आहेत, तर या संस्थांची, या बाल सुधारणागृहांची ते कधीही तपासणी करू शकतात, असा त्यांच्याकडे एक हक्क आहे, असं एक त्यांच्याकडे स्पेशल पॉवर आहे. आता आपल्याला हा आयोग चर्चेमध्ये का होता, याचं खरं कारण जर बघितलं ते म्हणजे या आयोगाने, या महिला आयोगाने एक तेजस्विनी नावाचं ॲप सुरू केलेलं आहे. तेजस्विनी जे ॲप आहे याचं नुकतंच उद्घाटन आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. 5 मार्चलाच याचं उद्घाटन झालं. तर असा पण प्रश्न येईल की तेजस्विनी ॲप खालीलपैकी कोणत्या आयोगाने किंवा खालीलपैकी कोणत्या डिपार्टमेंटनी हे ॲप सुरू केलं. ठीक आहे, तर तेजस्विनी ॲप हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सुरू केलं आहे, ज्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं 5 मार्च रोजी. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 9. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नुकताच ग्रँड कॉलर हा सन्मान देण्यात आला. हा कोणत्या देशाकडून त्यांना देण्यात आला आहे. ठीक आहे, तर रिसेंटली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एका देशाच्या व्हिजिटवरती होते आणि त्यांना त्यावेळेस हा ग्रँड कॉलर पुरस्कार मिळाला आहे. तो जो देश आहे तो आहे पॅलेस्टाईन. पॅलेस्टाईन हा जो देश आहे तर त्या पॅलेस्टाईन देशाकडून जे बाहेरच्या देशाचे किंवा पॅलेस्टाईनसाठी जे फॉरेनर आहेत, तर फॉरेनर्ससाठी देण्यात येणारा एक हायेस्ट अवॉर्ड आहे त्यांचा, जो आपल्या नरेंद्र मोदींना मिळाला आहे. ठीक आहे, पॅलेस्टाईन हा जो देश आहे हा थोडासा नेहमीच भांडणांमध्ये ग्रस्त असतो. इस्रायल आणि त्यांचं एवढं काही खास पटत नाही. जर तुम्ही जर मॅप सर्च केला, 1947 पॅलेस्टाईन केवढा होता, इस्रायल केवढा होता आणि आत्ता सध्या पॅलेस्टाईनची सिच्युएशन काय आहे, तर ते तुम्हाला फरक लगेचच जाणून जाईल. जगामध्ये सगळ्यात जास्त लॉस एरियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला आपण, तर सगळ्यात जास्त एरियाचा लॉस हा पॅलेस्टाईन या देशाचा झाला आहे. ठीक आहे, इस्रायल आणि त्यांचं एवढं काही खास जमत नसल्यामुळं नेहमीच त्यांच्यामध्ये वाद असतात आणि पॅलेस्टाईन आता खूप छोटं छोटं होत गेलेलं आहे.
इवन एकेकाळी म्हणजे 1946 मध्ये जर विचार केला तर इस्रायलची जी सध्याची राजधानी आहे तर ती पॅलेस्टाईनमधलाच एक भाग होती आणि आता ती इस्रायलमध्ये किंवा पॅलेस्टाईन एवढा एवढा छोटा झालेला आहे की इस्रायलची राजधानीसुद्धा त्यापेक्षा मोठी वाटणार आहे. ओके, तर पॅलेस्टाईन थोडंसं लक्षात ठेवा, एक्झाममध्ये या रिलेटेड क्वेश्चन येईल. आता याबद्दल एक वैशिष्ट्य काय आहे, तर नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे असे पहिले आणि एकमेव पंतप्रधान ठरलेत की जे पॅलेस्टाईनच्या विजिटला गेलेत, पॅलेस्टाईनच्या ऑफिशियल विजिटला गेलेत. ओके, एक्झाममध्ये असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो मग की पॅलेस्टाईनला विजिट करणारे किंवा भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण, तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. पॅलेस्टाईनमध्ये गेल्यानंतर त्यांनी एकूण वेगवेगळे असे करारसुद्धा केलेत, MOU केलेत, ॲक्च्युली करार नाही, करार आणि ॲग्रीमेंट आणि MOU याच्यामध्ये फरक असतो. MOU म्हणजे काय, तर मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग, ठीक आहे, आणि ॲग्रीमेंट म्हणजे तो एक लीगल पार्ट असतो. मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे MOU हा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगवाला पार्ट आहे. जर समजा आपण MOU केला आहे आणि त्यामध्ये भारत हा पॅलेस्टाईनमध्ये काही हॉस्पिटल्स बांधणार आहे, काही शाळा सुरू करणार आहे, विमान एम्पॉवरिंगच्या काही तिथं कामं करणार आहे, ॲक्टिव्हिटी करणार आहे, इवन त्यांच्या देशाला नॅशनल प्रिंटिंग प्रेससुद्धा आपण उभा करणार आहे तिथं, तर आता हे झालं MOU साईन. म्हणजे आपण फक्त एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणून हे साईन केलेलं आहे, भारतावरती काही बंधन नाही आहे की तुम्ही हे तिथं स्थापन करावंच किंवा असं ॲग्रीमेंट नाही आहे. जरी भारताने MOU ब्रेक केला तरीसुद्धा लीगली काही फरक पडणार नाही आहे, पण थोडासा मोरली इथिकली थोडासा फरक पडेल, थोडेसे रिलेशन खराब होऊ शकतात, पण असं काही लीगली आपण बाइंडेड नाही आहे. MOU अर्थ असा असतो, ठीक आहे. तर या टर्म्स तरी तुम्हाला ॲटलीस्ट थोड्या माहिती असाव्यात, यामध्ये तुम्हाला भविष्यात पुढे येऊन कामसुद्धा करावं लागणार आहे, आणि म्हणून आत्तापासून तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेल तर नक्कीच ज्यावेळेस तुम्ही डिपार्टमेंट जॉईन कराल त्यावेळेस तुम्हाला नक्की फायदा होईल, ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. पॅलेस्टाईन जे आहे तर त्याची राजधानीसुद्धा एक्झाममध्ये विचारतील. पॅलेस्टाईनची जी राजधानी आहे ती म्हणजे रमालह, ठीक आहे, RAMALLAH हे त्याचं स्पेलिंग आहे. पॅलेस्टाईनचे जे प्रेसिडेंट आहे ते म्हणजे महम्मूद अब्बास, ही नावंसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये असं पण प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू, या सेशनमधला हा शेवटचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी योग्य विधान निवडा. 17वी आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाची मंत्रीस्तरीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली गेली. सेकंड आहे, यापूर्वी भारतामध्ये 1996 साली ही परिषद शिमला या ठिकाणी पार पडली. तिसरा आहे, या संघटनेचे मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. आणि चौथा आहे, वरीलपैकी सर्व विधाने अयोग्य आहेत. तर इथं सगळीच विधानं अयोग्य आहेत, त्यामुळे आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 4. पहिलं जे विधान आहे, 17वी आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाची मंत्रीस्तरीय परिषद, तर हे 17वी नव्हती तर ही 16वी होती. 16वी अशी परिषद ही नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे, खरं आहे. सेकंड, यापूर्वी भारतात 1996 ला शिमला या ठिकाणी पार पडली होती असं सांगितलं, हे सुद्धा चुकीचं आहे. शिमलामध्ये नाही तर गोव्यामध्ये ती पार पडली होती. आणि याचं जे मुख्यालय आहे किंवा आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाचं जे मुख्यालय आहे हे काही दुबईला नाही आहे, हे आहे सौदी अरेबियामध्ये. सौदी अरेबियामध्ये सुद्धा कुठं, तर रियाद या ठिकाणी, ठीक आहे, रियादमध्ये आहे. हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये थोडं कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं की नक्की सौदी अरेबिया आहे की दुबई आहे, कारण दोन्ही पण इस्लामिक स्टेट आहेत, पण याचा आन्सर ते म्हणजे सौदी अरेबिया आणि तिथंसुद्धा पर्टिक्युलर रियाद या ठिकाणी. ओके, 1991 मध्ये जी स्थापना झाली होती, एकूण या इंटरनॅशनल एनर्जी फोरममध्ये 72 देश आहेत. याची जी भारतामधली जी मीटिंग होती ही 10 एप्रिल ते 12 एप्रिल या काळामध्ये, या 3 दिवसांमध्ये चालली, ठीक आहे. आणि अशा प्रकारची 16वी परिषद होती, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण क्वालिटी क्वेश्चन्स बघितलेतच, तरीसुद्धा जाता जाता एक आणखीन एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 11. अ ब कड अशी 4 विधानं आहेत. अ आहे, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा मराठी विज्ञान परिषद संस्था याला मिळाला आहे. ब आहे, श्री भागवत स्मृती उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार हा वर्धा प्रकाशन पुणे यांना मिळाला आहे. क आहे, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना मिळाला आहे. आणि ड, डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यास पुरस्कार अविनाश बिनीवाले. तर यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची, तर याचं जे आन्सर आहे ते म्हणजे सर्व योग्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. तर हे पुरस्कार आणि ज्या व्यक्ती किंवा ज्या संस्था आहेत यांची नावं लक्षातच ठेवा, एक्झाममध्ये या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. मी आणखीन एकदा तुम्हाला रिपीट करून सांगणार आहे, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा
मराठी विज्ञान परिषद संस्था यांना मिळालेला आहे. ब श्री भागवत स्मृती उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार वर्धा प्रकाशन पुणे यांना मिळालेला आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना मिळाला आहे. आणि डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यास पुरस्कार हा अविनाश बिनीवाले यांना मिळालेला आहे. ठीक आहे, तर आजच्या या सेशनमध्ये खूप क्वालिटी असे क्वेश्चन्स आपण बघितलेत. प्रत्येक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेच, एक्झाममध्ये प्रत्येक क्वेश्चन येण्याचा चान्स तर आहेच. सोबतच ज्या येणाऱ्या एक्झामसाठी जे तुम्हाला वेळापत्रक इथे शेअर केलं होतं ते पण तुम्ही लक्षात ठेवा. 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत ज्या 5 टेस्ट होतील त्याच दिवशी 11 ते 12 द्यावे लागतील. आणि दुसरी टेस्ट किंवा 4 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत होणाऱ्या ज्या 4 टेस्ट आहेत आजपासून ते 7 तारखेपर्यंतच्या, या तुम्ही 13 तारखेपर्यंत कधीही देऊ शकता. पण टेस्ट या संध्याकाळी 7 वाजता अपलोड होतील. ठीक आहे, आणि राहिलेले पॉलिटिक्सचे आणि ज्योग्राफीचे जे लेक्चर्स आहेत हे सुद्धा पटपट कवर होतीलच. सोबतच करंट अफेअर आणि जे आपले डेली क्विजचे सेशन आहेत हे आम्ही विजन गव्हर्नमेंट जॉबवरती प्रोव्हाइड तर करतोय. ठीक आहे, आणि जाता जाता एक छोटीशी अनाउन्समेंट करतो. ज्या विद्यार्थ्यांना 2019 प्रिपरेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवेची बॅच आणि सोबतच कंबाईंड एक्झामची बॅच हे आम्ही विजन स्टडीवरती सुरू करणारच आहे. पण या बॅचेस ह्या मोठ्या ड्युरेशनवाल्या असतील, म्हणजे 1-1 वर्षाच्या बॅच असतील. जसं की आत्ताची कंबाईंड एक्झामची बॅच ही फक्त 40 दिवसांची होती आणि या 40 दिवसांमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने प्रिपरेशन झालेलंच आहे. एक्झाममध्ये ते तुम्हाला नक्की जाणवणार सुद्धा आहे. पण आता होणाऱ्या ज्या बॅच असतील ह्या जवळपास 1-1 वर्ष ड्युरेशनच्या असतील, तर 1 वर्ष सलग अभ्यास करण्याची तयारी असेल तरच तुम्ही जॉईन करण्याचा विचार करा, नाहीतर तुम्ही सेल्फ स्टडीसुद्धा करू शकता. ठीक आहे, पण जर व्यवस्थितपणे 1 वर्ष प्रिपरेशन केलं, प्लॅन केला, तर चांगलं प्रिपरेशन होईलच. आणि सोबतच जसे STIचे जे रिझल्ट आले, सोबतच असिस्टंटचे जे रिझल्ट आलेत त्यामध्ये सुद्धा तुमचं नाव येईलच. कारण यापैकी 80% विद्यार्थी हे ऑलरेडी विजन स्टडीशी कनेक्टेड आहेतच. राज्यसेवेचा कोर्सला बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामधले ॲडमिशन घेतलेलंच आहे. त्यांची नावं, त्यांचे डिटेल्स हे तुमच्यासोबत लवकरच शेअरसुद्धा करण्यात येतील. आणि जे विद्यार्थी खरंच 1 वर्ष अभ्यास करू शकतात अशाच विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन करा. कारण अगदी शॉर्ट ड्युरेशनसाठी एक्झाम जवळ आल्यानंतर त्यावेळेससुद्धा आम्ही बॅच सुरू करू. पण सध्याची जी होणारी बॅच असणार आहे ही एक डेडलाईन आहे की जवळपास आम्ही 25 मे नंतर विचार करतोय की राज्यसेवेची बॅच घेऊन येण्याचा. आता ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी विजन स्टडीवरती ॲडमिशन आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा त्या बॅचेस आम्ही जॉईन करण्यासाठी काहीतरी सवलत प्रोव्हाइड करणारच आहे. त्यासाठीसुद्धा काम चालू आहे. त्या पोर्टलवरती ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे तर या दृष्टिकोनातून तुम्हाला येणाऱ्या बॅचेसमध्ये सुद्धा अगदी माफक दरामध्येच ॲडमिशन व्हावं, बाकीच्यांपेक्षा चांगली सवलत मिळावी याचासुद्धा आम्ही विचार करतो आहे. ठीक आहे, तर त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट ही 25 मे किंवा 20 मेच्या नंतर करण्यात येईल. सध्या फोकस हा फक्त कंबाईन एक्झामवरती आहे, म्हणूनच बाकीचे जे आमचे रिझल्ट आलेले आहेत त्याच्यावरतीसुद्धा आम्ही विचार केलेला नाही आहे. ठीक आहे, तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.